मी सुभाष जगन्नाथ, वाकचौरे राहणार, कळत बुद्रुक तालुका, अकोले जिल्हा अहमदनगर। कळत बुद्रुक सोसायटीतून पीक विमा म्हणून मी डाळिंबाचा पीक विमा उतरवलेला होता व सोसायटीचं कर्ज पण घेतलेलं होते आणि सोसायटीने पीक विम्यासाठी कर्ज पण उपलब्ध करून दिलेलं होतं। दोन हजार वीसमध्ये हा विमा घेतलेला असून नगर जिल्ह्यामध्ये साधारणपणे अकोला तालुक्यामध्ये 66.3% पाऊस इतका झालेला असून असा कृषी खात्याचा अहवालसुद्धा उपलब्ध आहे, त्याची प्रतसुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहे, ती प्रत मी समोर दाखवलेली आहे। त्यानुसार मला नुकसान भरपाई ही मिळाली पाहिजे ही विमा कंपनीची जबाबदारी असून शासकीय अनुदानसुद्धा पाऊस जास्त झाल्यामुळे मिळालेले आहे व शासकीय मदतसुद्धा शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेली आहे। त्यानुसार कंपनीने कुठलीही नुकसान भरपाई न देता कंपनीने आडवेतिडवे उत्तरे देण्याचा प्रयत्न केला। यापूर्वीही रस्ता रोको आंदोलन केले तरी कंपनीने दखल घेतली नाही। कंपनीचे सदर प्रतिनिधी येऊन आम्हाला भेटले व नगर जिल्ह्यात कुठलेही प्रकारचे नुकसान झालेले नाही असे त्यांनी सांगितले। मग जर नगर जिल्ह्यात जर नुकसान झाले नाही तर शासनाने नुकसान भरपाई दिली कच काय असा माझा सवाल असून जर शासन नुकसान भरपाई देतं तर विमा कंपनी नुकसान भरपाई का देत नाही? जर विमा कंपनी जर नुकसान भरपाई देणार नसेल तर मी 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार आहे, हे निश्चित आहे। ही जसं सर्वस्व जमा जबाबदारी इन्शुरन्स कंपनीवर राहील